खूप सारे आपण ग्रामीण भाग बघतो जिकडे इलेक्ट्रिसिटीज नाहीये किंवा इलेक्ट्रिसिटी सिच्युएटेड आहे पण ती रेग्युलर नाहीये. खूप सारी हेवी लोड शेडिंग, हेवी कट डाऊन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऍज वेल ऍज ट्रान्सफॉर्मर किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे 3 ते 4 महिने त्या लोकांना इलेक्ट्रिसिटी लाभतच नाही. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आयडियाज या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे अर्थसंकेतच्या निमित्तानं तुम्हाला मिळतात. आणखीन एक इंटरेस्टिंग कॅटेगरी, पुढचा अवॉर्ड आहे सामाजिक उद्योजकतेचा. असे काही उद्योजक आहेत जे आपल्या सोबत समाजाचं सुद्धा भलं अपेक्षित करतात आणि म्हणून पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट नव उद्योजक सामाजिक उद्योजकता आणि पुरस्कार विजेते आहेत श्री सुयोग गंगावणे, ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह. या संस्थेविषयी सांगायचं झालं तर 18 वर्षी ही संस्था त्यांनी सुरू केली आणि सामाजिक उद्योजकता जपत जपत त्यांनी ग्रामीण भागात विकास करायचं ठरवलं. आता विकास म्हणजे काय, तर तो कसा करता येईल, तर इलेक्ट्रिसिटी इज द मेजर प्रॉब्लेम इन द रुरल एरियाज आणि त्यामुळे सोलर एनर्जी या एका इंटरेस्टिंग कॉन्सेप्टने त्यांनी हा विद्युत रोषणांचा अडथळा दूर केला आणि स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून गावागावांमधली कुटुंब प्रकाशानं उजळवून टाकली. आज मालाड स्थित असणाऱ्या या व्यावसायिकांना 45 हून अधिक गावातील 100 हून अधिक पाड्यांमधली कुटुंब अशाच प्रकाशाने उजळलेली आहेत आणि सध्या 22 वर्षाचा असणारा हा तरुण CSR ऍक्टिव्हिटीमध्ये एक नवीन बेंचमार्क सेट करतोय. लेट्स वेलकम ग्रीन इंडिया इनिशिएटिव्हचे सुयोग गंगावणे यांचं जोरदार कार्याने आपण स्वागत की त्यांनी कृपया यांचा सन्मान. Thank you, Sanket, for calling me here and giving this opportunity to present my work in front of everyone. As ani mi pahile sangut ichhito ki mi pan kokanis ahe tyamule tya category mi pan yeto. So solar energy ka tar khup sare apan gramin bhag baghto jikade electricity nahiye kiwa electricity situated ahe pan ti regular nahiye. Khup sari heavy load shedding, हेवी कट डाऊन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऍज वेल ऍज ट्रान्सफॉर्मर किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे 3 ते 4 महिने त्या लोकांना इलेक्ट्रिसिटी लाभतच नाही. तर ह्या रुरल इंडियाचा विकास कसा होणार? आपण बघतो की आपल्या छोटे छोटे मुलं असतात, त्यांना शाळेत होमवर्क दिला की नेक्स्ट डे सबमिट करायला लागतो. पण जर ह्या रुरल विलेजेसच्या लोकांच्या मुलांना जर होमवर्क दिला तर ते कोणत्या प्रकाशात ते तो होमवर्क करतील किंवा अभ्यास करतील, त्यांनी त्यांना हा त्यांचा ग्रोथ होत आहे. सो द ओनली रिस्ट्रिक्शन इज इलेक्ट्रिसिटी सप्लाय ऑर एनर्जी नीडेड फॉर देम टू ग्रो. सो हा कॉन्सेप्ट स्टार्ट केला मिस्टर सचिन शिवणी, ते MD आहे कंपनीचे आणि त्यांनी हा व्हेरी इनोव्हेटिव्ह सस्टेनेबल आणि लोक एक सोशल खूप मोठा सोशल मेजर कॉज टार्गेट करणारा बिझनेस स्टार्ट केला. आणि आय वॉज जस्ट 18 इयर्स ओल्ड वेन आय स्टार्टेड दिस when I joined this company after my 12th standard. And I joined as a social media marketer and mala khup concept avadla when I went into the reality. I went to the rural with no electricity. Farmers are not working for more hours because there's a wild animal attacks or transportation security nahi hai, tar tyamule loka kami kaam kartat, 7 vayacha pahili ghari jaun jhoptat karan ki tikade lightas nahi. सो हा एक बॅरियर लोकांकडून काढून टाकून आम्ही कसं डिसेंट्रलाइज वेनी सोलर एनर्जी त्यांच्याच घरात प्रोव्हाइड करून तेच वीज बनवत आहेत आणि आज ते वापरत आहेत. सो मोर दॅन 100 प्रोजेक्ट हॅव बीन कम्प्लिटेड बाय ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह अँड हॅव्हिंग अ टार्गेट ऑफ मोर दॅन 1000 विलेजेस बाय 2025. सो विश मी लक अँड सपोर्ट मी फॉर दिस गुड वर्क. थँक्यू सो मच.